काही सिरीज स्टार्ट केली होती राईट, पण त्या सिरीजला स्टार्ट करण्या अगोदर आपण एक थोडा छोटा पॉईंट जो विसरलो होतो की आपण प्रिपरेशन कसं स्टार्ट करायला पाहिजे, विसरलो होतो इन द सेन्स की या टॉपिकमध्ये आपण थोडं ब्रीफली माहिती करून घेणार आहे की आपलं जे प्रिपरेशन आहे कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामबद्दल, जिथे कुठे मॅथ्स आय एम सॉरी जिथे कुठे इंग्लिश येतं तिथे कसं आपल्याला प्रिपरेशन करायला पाहिजे, त्या सर्वासाठी आपण आज हा छोटासा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तुमच्यासाठी. ओके, सो बेसिकली जे स्वतः मी फॉलो केलेलं आहे की इंग्लिश हा सब्जेक्ट एकतर असा आहे की आपल्याला बाकी सर्व जमून जातं, मॅथ्स प्रॅक्टिस करून जमून जातं, रिझनिंग प्रॅक्टिस करून जमून जातं, बट व्हॉट अबाउट इंग्लिश? इंग्लिश म्हटलं की आपल्याला ना एक चाइल्डहूड फिअर असतो की अगोदरपासून आपण इंग्लिश मीडियममधून शिकलेलो नाही आहे आणि अचानक आपण अशा एका सब्जेक्टला टच करायचं जिथे पूर्ण ॲडव्हान्स लेवल इंग्लिश कॉन्सेप्ट विचारल्या जातात, मोठे मोठे एरर डिटेक्शन विचारल्या जातात. तर गोष्ट काय असते ना, जसं कुठलाही एखादा टॉपिक असेल, टॉपिक नाही तर कुठलीही एखादी लँग्वेज, लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ आर नेटिव्ह लँग्वेज, जसं आपण मराठी बोलतो तर आपण एकदम जसं जन्म झाल्यावरच आपल्याला एकदम परफेक्टली मराठी बोलता येतं का? ऑफकोर्स नाही. आपण काय करतो, ते शब्द ऐकतो हळूहळू, त्या गोष्टींना आपण पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करतो, पहिले त्या गोष्टी चुकतात आणि मग त्यांना आपण हळूहळू इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली म्हणता येईल की जसं जसं एज वाढत जातं तसं तसं आपण त्या गोष्टींना काय म्हणू शकतो की ब्रशअप करत जातो, राईट? सो माझ्या अकॉर्डिंग तरी कुठलाही सब्जेक्ट शिकताना, कुठल्याही सब्जेक्टची स्टार्टिंग करताना आपल्याजवळ एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, एक प्रॉपर माइंडसेट तयार केलेला पाहिजे की अच्छा हा सब्जेक्ट आहे. जसं आपण मॅथ्सचं असतं, आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी करतो, एक टाईम डिवाइड करतो. काय असतं ना, ज्या सब्जेक्टची आपल्याला भीती वाटते त्या सब्जेक्टला आपण टाईमच देत नाही आणि त्याच्यामुळे जे आपल्या त्याच्या आपल्या मनामध्ये जे त्या सब्जेक्टबद्दलची भीती असते ना ती अजून अजून वाढत जाते आणि एक पॉईंट असा येतो की आपण त्या सब्जेक्टला टचच नाही करत. बट व्हॉट अकॉर्डिंग टू मी की आपण सगळ्यात पहिले तर एक स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे आणि कुठलीही गोष्ट फ्रॉम द स्क्रॅच स्टार्ट करायला पाहिजे. व्हॉट डज इट मीन बाय फ्रॉम द स्क्रॅच? फ्रॉम द स्क्रॅच म्हणजे एकदम झिरोपासून, की व्हॉट एक्झॅक्टली लँग्वेज नीड्स, की लँग्वेजला पाहिजे काय आहे. जसं आपण लहानपणापासून मराठी बोलतो, मराठी शिकतो, तर मराठी शिकताना आपण छोटे छोटे वर्ड्स ऐकतो, छोट्या छोट्या गोष्टी, आपण छोटे छोटे सेंटेन्सेस फ्रेम करायला तयार छोटे छोटे सेंटेन्सेस फ्रेम करतो, मग त्या गोष्टी आपण ते स्ट्रॅटेजिकली तर नाही करत, त्या तर इन्वॉल्व होऊन जातात ना, हळूहळू इव्हेंच्युअली होऊन जातात. पण जर एखादा नवीन सब्जेक्ट आपल्याला पुढे जाऊन शिकायचा आहे तर आपल्याला एक प्रॉपर माइंडसेट तयार करावा लागतो की ओके, आणि स्पेशली जर एक्झाम ओरिएंटेड असेल तर आपल्याला ते एक प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवावंच लागतं. सो जसं मी म्हटलं, कुठलंही सब्जेक्ट शिकताना आपल्याला त्या सब्जेक्टला फ्रॉम द स्क्रॅच सुरू करायचं आहे. इट डझंट मॅटर की आपल्याला काहीच येत नाही, ओके इट्स ओके, कोणालाच काही येत नसतं, प्रत्येकाने आपली जी सुरुवात असते ना ती झिरोपासून केलेली असते. सो जेव्हा केव्हा तुम्ही इंग्लिशसाठी प्रिपेअर करत असाल, स्पेशली बँकिंग किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी, तर आपल्याला ती गोष्ट फ्रॉम द स्क्रॅच शिकायची आहे. नेक्स्ट आहे, जसं इथे दिलेलं आहे, मेक युअर फाउंडेशन स्ट्रॉंग. आता इथे फाउंडेशन म्हणजे काय, तर तुमचे बेसिक स्ट्रॉंग करायचे आहे. अगेन लेट्स गेट बॅक टू दॅट चाइल्डहूडवाला एक्झाम्पल. आय सेड की आपण लहानपणापासून शब्द बोलायला स्टार्ट करतो, ओके, स्टार्टिंगलाच ते शब्द एकदम प्रॉपर प्रोनाऊन्सिएशनसोबत नाही येत, बरोबर आहे? आपण जसं आई बाबा म्हणणं शिकतो तर ते एकदम स्टार्टिंगला ते ॲज इट इज शब्द तर नाही येणार आहे, हळूहळू आपण त्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो आणि त्याच वर्ड्सपासून आपला फाउंडेशन स्ट्रॉंग होत गेलेला असतो, राईट? आता आणि पण ते तर आपल्या बोलण्याची लँग्वेज आहे ना, पण जे आपल्या एक्झाम ओरिएंटेड आहे त्यामध्ये पण सेम आहे. कुठलीही गोष्ट शिकताना पहिले त्याचा बेस स्ट्रॉंग असायला पाहिजे, राईट? आणि नेक्स्ट जसं आहे की जो पॉईंट सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, आय पर्सनली रेकन इट की फेथ आणि पेशन्स. कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपण शिकतो, स्टार्टिंग तर आपण ऑफकोर्स करतो, आपल्याला माहिती असतं, आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो, एखादा सब्जेक्ट आपल्याला इझी वाटतो, एखादा सब्जेक्ट होऊ शकतो आपल्याला स्टार्टिंगला हार्ड वाटतो, पण एक असा सब्जेक्ट असतो जो आपल्याला स्टार्टिंगला पण नाही आवडत, मिडलमध्ये पण नाही आणि एंडमध्ये तर आपण वी डोंट इवन टच दॅट सब्जेक्ट. पण यामध्ये काय होतं ना, की आपला जो पेशन्स आणि जो स्वतःवरचा फेथ असतो तो सगळ्यात पहिले चालला गेलेला असतो.
सो कुठलाही इस्पेशली इंग्लिश स्टार्ट करताना तर या दोन गोष्टी तर स्वतःमध्ये असल्याच पाहिजे. ओके, आणि हे असं बिलकुल नाही आहे की आपल्याला येणारच नाही आहे. ऑब्व्हियसली मराठी बॅकग्राऊंडमधून का असो ना, इफ आय कॅन डू दॅट, इफ यू कॅन डू दॅट, एव्हरीबडी कॅन डू दॅट. ओके, असं काही नाही आहे की कोणी करूच नाही शकत. ऑफकोर्स सर्व काही करू शकतात, शिकू शकतात, जस्ट हॅव फेथ अँड पेशन्स. आणि बाकी तर ऑफकोर्स अपॅरंटली तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सिलॅबस अनालिसिस वगैरे या काही गोष्टी आहेत. चला नेक्स्ट जे तुम्हाला सांगायचं झालं तर ठीक आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं आहे, इंग्लिश शिकायचं आहे, पण त्यामध्ये नेमकं करायचं काय आहे, राईट? सो हे काही की पॉईंट्स आय हॅव रिटन यू फॉर पीपल की की पॉईंट्स टू मेक युअर फाउंडेशन स्ट्रॉंग. फर्स्ट आहे रीडिंग, नेक्स्ट आहे आय मीन हे क्रोनॉलॉजिकली ना नाही आहे, पण हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. रीडिंग, लिसनिंग, वोकॅबलरी, ग्रामर प्रॅक्टिस, अँड अगेन आय हॅव रिटन युअर पेशन्स. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा लर्न करतो सगळ्यात पहिले तर त्याला वाचायला पाहिजे. नेक्स्ट, जेवढं पण आपल्याला लिसनिंग करता येईल, जेवढं पण आपल्याला ऐकता येईल, पेशन्सने ऐकण्याची कॅपॅसिटी ठेवायला पाहिजे. नेक्स्ट, आपला जो वोकॅबचा पोर्शन आहे तो स्ट्रॉंग असायला पाहिजे. ऑफकोर्स आता तुम्ही मला सांगा, कुठलीही लँग्वेज शिकताना त्यामध्ये ऑफकोर्स काय असणार आहे, एक सेंटेन्स कसं बनतं त्याच्यामध्ये वर्ड्स लागतात, तर आपल्याला त्याच वर्ड्सची आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. आता आपण डे टू डे लँग्वेजमध्ये बोलतो ती लँग्वेज वेगळी, पण जी आपल्या एक्झाम ओरिएंटेड असते त्यासाठी वोकॅबलरी आपल्याला यायलाच पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे ग्रामर. आता आपण जसं लहानपणापासून बोलतो, मी सध्या बोलत आहे हा कंटिन्युअस टेन्स आहे, राईट? प्रेझेंटमध्ये सुरू आहे हा टेन्स, पण हे आपल्याला कसं कळतं? आपण लहानपणापासून हेच शिकतो ना. मी असं तर नाही बोलत की मी आता बोलत होती, हे असं का नाही बोलत मी? ऑब्व्हियसली मी यासाठी नाही बोलत कारण लहानपणापासून मी हेच शिकत आलेली आहे की मी आता बोलत आहे म्हणजे मी माझं प्रेझेंटमध्ये कॉन्व्हर्सेशन सुरू आहे, राईट? सो याच याच्यासाठी आपल्याला जसं आपण याच्यामध्ये प्रेझेंटमध्ये आपल्या आय मीन डे टू डे लाईफमध्ये जसं बोलतो तसंच आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं असतं एक्झाममध्ये. पण तिथे एक फरक असतो की आपली जी स्पोकन असते आणि जी एक्झाममध्ये येणारी लँग्वेज असते त्यामध्ये थोडा डिफरन्स असतो. तिथे आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट व्हावं लागतं, तिथे आपल्याला टेन्सेस वाईज सर्व करावं लागतं, राईट? पेशन्स आणि नेक्स्ट आहे प्रॅक्टिस. कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसनेच पॉसिबल आहे. इट हॅज सेड दॅट प्रॅक्टिस मेक्स आयदर मॅन ऑर वुमेन परफेक्ट. नो, इट मेक्स बोथ परफेक्ट, राईट? सो वॉट अकॉर्डिंग टू मी की प्रॅक्टिस प्रत्येक गोष्टीला मस्ट आहे. जसं जर कोणाचं रिझनिंग स्ट्रॉंग असतो तर अपॅरंटली त्या पर्सनने रिझनिंगसाठी ही माइट हॅव गिवन टू टू थ्री आवर्स जस्ट फॉर प्रॅक्टिस. ओके, कुठलाही असेल, मॅथ्स असेल, पण इंग्लिशसाठी आपण कधीच पर्टिक्युलर एखादं बुक घेऊन किंवा त्यामध्ये पी वाय क्यू सॉल्व्ह करून आपण प्रॅक्टिस नाही करत. आणि त्यामुळे काय होतं, आपलं जे फिअर आहे ते हळूहळू वाढत जातं आणि इट स्टार्टेड फ्रायटनिंग अस. मग आपल्याला तेच फिअर ओव्हरकम करायचं आहे. ओके, सो जसे मी इथे काही की पॉईंट सांगितले होते आपण त्याला थोडं ब्रीफमध्ये समजून घेऊ की मला म्हणायचं काय आहे. जसं स्टार्टिंगला मी जसं त्या की पॉईंटमध्ये एक वर्ड होता ग्रामर. आता ग्रामर म्हणजे असतं काय? आपल्याला कोणतीही गोष्ट स्टार्ट करतो ना, जेव्हा आपण असं स्टार्ट करू की मला एक्झाम ओरिएंटेशनने करायचं आहे, मग इथे मिस्टेक नाही झाल्या पाहिजे, काहीच नाही, याच्यामध्ये ना मोस्ट प्रोबॅबली मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप असतात. कुठलाही सब्जेक्ट जर तुम्ही असा शिकला की त्याच्यामधून आपल्याला मोस्ट ऑफ द नॉलेज भेटेल, आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटेल, तर आपला इंटरेस्ट पण एनहान्स होतो, राईट? पण याच ठिकाणी जर तुम्ही असं म्हटलं की मला फक्त एक्झाम ओरिएंटेशनने शिकायचं आहे, मग मला फक्त रट्टा मारायचा आहे, तर ती गोष्ट आपल्याला कधीच शिकताना येणार. मग त्याच्यासाठी एक पेशन्स पाहिजे असतं. आणि जसं जसं तुमचा इंटरेस्ट वाढत जाईल तुम्हाला तो सब्जेक्टही खूप छान समजत जाईल. ओके, जसं इथे दिलेलं आहे मी ग्रामर. आता ग्रामरमध्ये आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, जसं मी म्हटलं होतं की आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे. तर फाउंडेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे तर फाउंडेशनमध्ये काय येईल, सगळ्यात पहिले एखादा सब्जेक्ट शिकत आहे, इस्पेशली इंग्लिश शिकत आहे, तर आपल्याला हेच माहिती पाहिजे की इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स असतं. स्टार्टिंग तर आपण इथूनच करायला पाहिजे, राईट? सो बेसिक्समध्ये जर मी म्हटलं तुम्हाला स्टार्टिंग तुम्ही सेंटेन्सेसपासून करायला पाहिजे की सेंटेन्स असतं काय, त्यानंतर त्यामधला एक सब्जेक्ट सेंटेन्समध्ये अपॅरंटली सब्जेक्ट येणार, वर्ब येणार, ऑब्जेक्ट येणार, त्यानंतर फ्रेजेस काय असतात, क्लॉज काय असतात, सेंटेन्स किती प्रकारचे असतात, आणि ते सेंटेन्स बोलण्यामध्ये आपण कुठला टेन्स यूज करतो, राईट? आता ह्या सर्व गोष्टी आता ह्या ओव्हरनाईट तर होणार नाही आहे,
प्रत्येक गोष्टीला आपल्याला टाइम द्यावा लागेल. मेक युअर ओन स्ट्रॅटेजी, ओके, की आज मला ग्रामर करायचं आहे, त्यामधला एक टॉपिक करायचा आहे. फ्रॉम द स्क्रॅच सुरू करायची कुठली पण गोष्ट. जसं आता या याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की सेंटेन्सपासून स्टार्ट करा. इट डझंट मॅटर की तुम्ही म्हणणार की आम्हाला सेंटेन्स तर विचारला नाही जात एक्झाममध्ये, तर आम्हाला हा टॉपिक नाही आहे की सब्जेक्ट काय असतो अंडरलाईन करून आम्हाला विचारला जाईल. पण त्याच गोष्टी आपण इथेच चुकतो. आपल्याला असं असतं की एक्झाममध्ये आपल्याला वाटतं आपल्याला एकदम हाय लेवल लँग्वेज शिकायची आहे, आपल्याला 2-3 लाईन्सचे मोठे मोठे आपल्याला एरर डिटेक्शन येतात, ते कसं आपण आयडेंटिफाय करणार. पण इथे हाच प्रॉब्लेम आहे की आपण प्रत्येक गोष्टीचा फाउंडेशन हा बनवलेला नसतो. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचा फाउंडेशन स्ट्रॉंग करतो ना, तेव्हा सर्व काही इझी होऊन जातं. जसं जर तुम्ही एक सेंटेन्स काय असतं हे शिकले, तर त्या सेंटेन्समधला प्रत्येक एक वर्ड पण शिकू शकता. कोण सब्जेक्ट आहे, कोण वर्ब आहे, कोण त्यामधला ऑब्जेक्ट आहे, आता हे शिकल्यावर त्याचे टाईप किती आहेत. मग त्यामध्ये सेंटेन्समध्ये अजून छोटे छोटे गोष्टी असतात, फ्रेजेस काय आहे, क्लॉज काय आहे, या सर्व गोष्टी तुमचं एक परफेक्ट फाउंडेशन तयार करून देतात. ओके, नेक्स्ट आहे जसं मी ग्रामर लिहिलं होतं, नेक्स्ट इथे लिहिला होता पॉईंट रीडिंग. आता सर्वात मस्ट काय आहे ना, आपण काही शिकतो ओके आणि आपल्याला वाटतं एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल आय हॅव टॉट यू एनी टॉपिक आणि तुम्ही तो शिकून घेतला आणि नंतर तुम्हाला वाटलं की ओके आता हा टॉपिक मला पूर्णपणे आलेला आहे. पण त्याच टॉपिकच्या बेसिसवर, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फ्रेजचा कन्सेप्ट शिकवला, जर मी तुम्हाला फ्रेजचा कन्सेप्ट शिकवला तर तुमचं काम काय आहे की एखादं बुक उचलायचं आहे कुठलं पण, इट डझंट मॅटर कोणता उचलायचं आहे काय, जसं कोणतंही बुक रीड करा, त्या बुकमध्ये तो सेम कन्सेप्ट कुठे ना कुठे दिलेला असेल. कन्सेप्ट इन द सेन्स की आपल्याकडे मोठे पॅरेग्राफ्स असतील, बुक इंग्लिशचा बुक जिथे स्टोरीज वगैरे काही असू शकतात, राईट. सो तिथे एखादा पॅरेग्राफ दिलेला आहे, मग तिथे तो इम्प्लिमेंट करून पहा, ते रीडिंग करून पहा की जे आता आपण शिकलो किंवा जे आपण वाचलं ते ग्रॅमॅटिकली असंच आहे का. त्याने काय होतं, आपण जे सेंटेन्सेस वाचायला लागतो ना ते ॲज इट इज आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट वाचायला लागतो. जसं आपण लहानपणापासून, फॉर एक्झाम्पल माय नेम इज सोनाली, सो व्हॉट इफ आय से आय ॲम सोनाली, राईट, हे आपण का म्हणतो, कारण की आपल्याला माहीत आहे आय नंतर हा ऑलवेज ॲम येतो. व्हॉट इफ आय से की इथे इज यायला पाहिजे. नाऊ यू पीपल विल स्टार्ट सेईंग की इज तर रॉंग आहे, इथे ॲम येतं काय येतं, कारण की हे लहानपणापासून आपण शिकलेलं आहे, यालाच 10-10 वेळा वाचलेलं आहे. तर त्याचसाठी कुठलीही गोष्ट आपल्याला लॉंग टर्म मेमराईज करण्यासाठी आपल्याला त्याला नंबर ऑफ मल्टिपल रिव्हिजन द्यावं लागेल, खूप वेळा वाचावं लागेल. आता वाचायचं काय आहे, जेव्हा आपण कुठलीही गोष्ट बेसिकपासून स्टार्ट करत आहे तर असं नाही आहे, आय वॉन्ट सजेस्ट की तुम्ही डायरेक्ट न्यूजपेपर उचला, द हिंदू उचला किंवा कुठलाही टाइम्स ऑफ इंडिया आणि एकदम तिथून स्टार्ट करा. नो, आय वॉन्ट सजेस्ट, कारण की त्यामुळे काय होतं, आपल्याला त्या जे टर्मिनॉलॉजीज असतात ना तिथे आपला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. आपण कुठलीही गोष्ट असं समजतो की ओके सगळ्यांनी कोणी मला सांगितलं की न्यूजपेपर रीड करायचं आहे, ॲनालिसिस जे काही असतात ते वाचायचे, एडिटोरियल्स वाचायचे. पण तिथे काय होतं, एक तर आपल्याला बेसिक स्ट्रॉंग नाही आहे, एक तर आपली वोकॅब स्ट्रॉंग नाही आहे आणि तिथे आपला कॉन्फिडन्स खूप कमी व्हायला लागतो. सगळ्यात बेस्ट अप्रोच काय आहे ना स्टार्ट करण्याची, तर तुम्ही कुठलेही स्टोरी बुक वाचू शकता, कॉमिक्स वाचू शकता, नॉवेल्स वाचू शकता ऑफकोर्स. आता यामध्ये काय होतं ना, यामध्ये असे वर्ड्स दिलेले असतात जे ऑफकोर्स सगळीकडेच यूज होतात, ओके. यामुळे काय होतं, आपला थोडा फाउंडेशन स्ट्रॉंग व्हायला लागतो आणि जे वर्ड्स नाही आहेत त्याला अंडरलाईन करून, ऑफकोर्स वी हॅव गुगल, सो वी कॅन गुगल इट आउट, बरोबर आहे. नेक्स्ट आहे जसं बेसिक लेवल बुक्स. आता बेसिक लेवल बुक्स कोणते, तर स्कूलमधले जे पण आपले 6-12 NCERTs असतील, इफ यू पीपल बिलॉंग टू स्टेट बोर्ड बॅकग्राऊंड, सो त्याचे बुक्स असतील. सो या सर्वांमध्ये जो काही सिलॅबस असतो, जे काही वर्ड्स असतात ते नंबर ऑफ टाईम रिपीट झालेले असतात, बरोबर आहे. मग आपण त्या बुक्सला रीडिंग द्यायला पाहिजे. आणि तसं पण जे काही पॅरेग्राफ्स बनतात, जे काही गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत त्या गव्हर्नमेंट बुक्सच्याच अंडर बनणार आहेत, म्हणजेच आपल्याला काही ना काही तोच सिलॅबस असणार आहे, बरोबर आहे. मग तेच वर्ड्स 10-10 वेळा रिपीट होतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटीचं बुक वाचलं तर तुम्हाला खूप जास्त चांगलं नॉलेज भेटेल पॉलिटिकल वर्ड्सचं, ओके. आणि जे काही हार्ड वर्ड्स असतात ना, मोस्टली ते दीज वर्ड्स बिलॉंग टू पॉलिटी. मग त्यामुळे काय होतं की आपल्याला थोडं मिनिंग माहीत व्हायला लागतं, बरोबर आहे. स्टार्टिंग आपण करू शकतो ऑफकोर्स बेसिक बुक्सने. नेक्स्ट आहे, आता ठीक आहे बुक्स वगैरे कळलं, आता वोकॅब स्ट्रॉंग करायची. आणि काय असतं ना पॉईंट,
की आपण पूर्ण सिलॅबस ॲनालिसिस करतो, आपल्याला माहीत असतं एरर डिटेक्शन येतं, हे येतं, ते येतं, त्यामध्ये आपल्याला वोकॅबचे किती सगळे वर्ड्स आहेत. आता प्रत्येकच वर्ड लर्न करत बसणार आहे का? आपल्याला एक्झाम ओरिएंटेशनने शिकायचं आहे, पण यामध्ये आपल्याला हे पण लक्ष द्यायचं आहे की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय इम्पॉर्टंट नाही आहे. जर आपण प्रत्येकच गोष्टीला इम्पॉर्टन्स देत गेलो ना, तर आपल्याला टीचर नाही बनायचं आहे, आपल्याला एक्झाम क्रॅक करायचं आहे. सो आपल्याला स्मार्ट स्टडी करून एक्झाम क्लिअर करायची आहे, अँड वी हॅव टू ग्रॅब दॅट जॉब. सो बेसिकली कोणते वर्ड्स बघायचे ते फ्रिक्वेंटली यूज्ड, इस्पेशली आय सजेस्ट प्रिव्हियसली आस्ड, जे पी वाय क्यूज असतात. याने काय होतं ना, आपल्याला माहिती पडतं की कुठला वर्ड काय आहे. आणि वोकॅब्ससाठी तर यूट्यूबवर किती सगळे चॅनल्स आहेत, देन तिथे किती सगळी वोकॅब आहे. आपल्यासाठी गुगलवर किती सगळ्या पी डी एफ्स अवेलेबल आहेत, राईट. तुम्हाला अजून जिथे पी वाय क्यूज असतील आपल्या प्रत्येक एक्झामशी, त्यामध्ये आलेले सर्व वर्ड्स आपण ॲनालाइज करू शकतो. मग या सर्वांमध्ये काय होतं ना, की या सर्वांचा एक आपण मस्त नोट्स बनवायची, त्याचे मिनिंग फाइंड आउट करायचे, आणि त्याचे अजून सिनॉनिम्स, अँटोनिम्स त्याच्या साईड बाय साईड दोन दोन लिहू शकतो आपण डेली. डेलीचे 5 जरी वर्ड्स लर्न केले ना, सो महिन्याचे 150 वर्ड्स लर्न होतात, राईट. आणि त्याने काय होतं, तेच ते वर्ड्स पुन्हा पुन्हा रिवाइज करत गेलो ना आपण, की आपली वोकॅब स्ट्रॉंग होते. आणि वोकॅबचा एक सर्वात मेन असा पॉईंट एक्झाम पर्स्पेक्टिवने असा आहे ना, की एखादा वर्ड आहे, फॉर एक्झाम्पल इल्फेटेड. व्हॉट डज इट मीन? आपल्याला जर एखाद्या सेंटेन्समध्ये हा वर्ड दिलेला आहे, काहीच नाही समजलं, ही इज टू इल्फेटेड असं दिलेलं आहे, काय समजणार आहे आपण, ही इज अ इल्फेटेड पर्सन. काहीच समजत नाही की त्याला म्हणायचं काय आहे. एक तर पॉझिटिव्ह सेन्स आहे की निगेटिव्ह आहे. सेंटेन्सचा मिनिंग समजण्यासाठी त्याची वोकॅब स्ट्रॉंग असायला पाहिजेच आहे. एक तर मेन म्हणजे तो पॉझिटिव्ह बोलायचा आहे की निगेटिव्ह बोलायचा आहे, तो सेंटेन्सचा जो सेन्स आहे ना, तो समजण्यासाठी आपल्याला वोकॅबवर खूप चांगला स्ट्रॉंग आपला हे असायलाच पाहिजे. आणि जसं ऑब्व्हियसली जसं आपण स्टोरी बुक्स मी तुम्हाला सजेस्ट केले, एन सी आर टी सजेस्ट केला, तर त्यामध्ये आलेले जे वर्ड्स आहेत ते अंडरलाईन करा, गुगल करा, त्यांचे मिनिंग तिथे लिहा, आणि त्याला नंबर ऑफ टाईम रिव्हिजन्स द्या. बस एवढंच तर काम करायचं आहे ना वोकॅबमध्ये. आता जसं नेक्स्ट एक सर्वात बेस्ट आहे लिसनिंग. आपण पुन्हा लेट्स गेट बॅक टू दॅट चाइल्डहूड एक्झाम्पल. ऐकत आलेलं आहे लहानपणापासून, आई कसं बोलायचं, बाबा कसं बोलायचं, त्यांच्या तोंडून आपण ऐकत आलेलं आहे. आणि तेच ते आपण त्यांना ऐकून रिपीट करत गेलो, आणि एक टाईम असा आला की आपण त्या वर्डला प्रॉपर बोलणं शिकलो. तसंच इंग्लिश लँग्वेजबद्दल असतं. आता याच्यामध्ये तुम्ही काही ऐकू शकता, जसं यू माईट हॅव लिसन दॅट ऑडिओ, आय मीन दॅट ॲप्लिकेशन कुकू एफ एम करून आहे, राईट. तिथे इन्स्पिरेशनल ऑडिओ बुक्स आहेत, तिथे अजून मायथोलॉजिकल बुक्स आहेत, खूप सगळे ऑप्शन्स आहेत, विच एवर यू प्रेफर. तर त्याच्या अजून सेकंड ऑप्शन आहे जसं पॉडकास्ट. इंग्लिशमध्ये आपण पॉडकास्ट ऐकू शकतो. ऐकल्याने काय होतं ना, ऐकल्याने आपण आपली जी आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐकतो कुठली गोष्ट, आणि ऐकल्याने काय होतं, ते वर्ड्स आपल्या माइंडमध्ये पुन्हा स्ट्राईक व्हायला लागतात. अरे याने हे सेंटेन्स म्हटलं, याचं मिनिंग काय आहे, लगेच त्याचं मिनिंग फाइंड आउट करतो आपण. मग ऐकल्याने त्या गोष्टी खूप स्ट्रॉंग होतात, जसं रीडिंग आणि लिसनिंग ऑफकोर्स, या दोन गोष्टी खूप मॅटर करतात. आता जसं पॉडकास्ट आहे, यू माइट हॅव हर्ड द नेम ऑफ दॅट पर्सन रणवीर अलाहाबादिया, की ज्यांचं हे यूट्यूब चॅनल आहे. देन अगेन स्पॉटीफायवर, गाना ॲप्लिकेशनवर पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. नेक्स्ट इंटरव्ह्यूज ऐकू शकतो आपण. इंटरव्ह्यूजमध्ये काय असतं ना, इंटरव्ह्यूज तर अजून बेस्ट ऑप्शन आहे, की इंटरव्ह्यूजमध्ये आपल्याला एक तर नॉलेज भेटतं, त्या पर्सन्सने कमिट केलेल्या मिस्टेक्स माहिती पडतात, आणि आपण काय नाही करायला पाहिजे हे माहिती पडतं. आणि सर्वात बेस्ट आपल्याला हे माहिती, म्हणजे जर एक्झाम रिलेटेड असतील किंवा कुठलेही इंटरव्ह्यूज असतील, फॉर एक्झाम्पल कॉफी विथ करणवाले इंटरव्ह्यूज असतील, इंग्लिशमधूनच असतात ऑफकोर्स ते. आय एम नॉट ॲक्च्युली मी तुम्हाला हे सांगत नाही आहे की मी प्रमोशन तो ऑफकोर्स नाही करत आहे कुठल्या गोष्टीचं, पण मी ऐकण्यासाठी बोलते आहे. कुठलीही गोष्ट आपण ऐकू तर शकतोच ना. सो आय वॉजंट प्रमोटिंग एनिथिंग, बट आता आपण कार्टून्स बघू शकतो सबटायटल्ससोबत, आपण मूवीज पाहू शकतो सबटायटल्ससोबत, पण कामाचे सगळं काही ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की या सर्व गोष्टींमधून आपल्याला फक्त शिकायचं आहे, ओके. आपला मेन मोटिव आहे, असं नाही की कार्टून बघत बसले आणि बस
माहिती होतं इंग्लिश शिकायचं आहे आणि मूवीज बघत बसले दिवसभर इंग्लिश इंग्लिश मूवी पाहणं सुरू आहे, शिकायला तर काही मिळत नाही आहे. असं नको व्हायला. आपला जो बेसिक आपला जो हे होता ना, एम होता की आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे, स्ट्रॉंग करायचं आहे, तो कुठे आपला मिस नाही व्हायला पाहिजे. ओके, सो दीज आर सम ऑप्शन्स. आणि पर्सनल प्रोग्रेससाठी सो आय विल रेकन की स्वतःसोबत जितकं बोलता येईल ना तेवढं बोलायला स्टार्ट करा. आता जसं मी तुम्हाला इलफेटेड वर्ड म्हटला होता, म्हणजे बदनशीब म्हणतो आपण, नशीब ज्याचं खराब आहे, फेट म्हणजे नशीब होतं. सो हा वर्ड मी सकाळी फॉर एक्झाम्पल आज वाचला. मी काय करेल, मी इव्हिनिंगमध्ये मी ट्राय करेल की ओके, मी हा वर्ड वाचला होता, मी ट्राय करेल की मला हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. आता लक्षात कसं राहणार आहे, कुठलाही टॉपिक स्वतःशीच बोलायचा, तो वर्ड तिथे यूज करायचा, लिहून ठेवायचा कुठे, पुन्हा जे काही वर्ड्स तुम्ही रिवाईज केले, जो काही तुम्ही टॉपिक वाचला, ज्या काही गोष्टी तुम्ही नवीन शिकले, त्या रोज रात्री झोपण्या अगोदर आपण त्याला रिवाईज करू शकतो, स्वतःशी बोलून रिवाईज करू शकतो, राईट. जसा नेक्स्ट पॉईंट आहे, आता ऑफकोर्स जे मी आता सांगितलं, जे काही आपण रीड केलं, जे काही आपण वाचलं, त्याला एक क्विक रिव्हिजन द्यायची आहे. आणि वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स, यू शुड कमिट मिस्टेक्स, बट दोज मिस्टेक्स शुड नॉट बी सेम. मिस्टेक्स करायच्या आहेत, पण त्याच त्या मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही. हां ठीक आहे, एकदा होऊ शकते, दोनदा, पण एखादी मिस्टेक झाली तर ती आपल्याला पुन्हा रेक्टिफाय करायची आहे. आपण एखादा वर्ड होता त्याचं मिनिंग नाही आठवत आहे, तर आपण काय केलं की त्याला पुन्हा पुन्हा रिवाईज केलं. पण असं नाही की तो वर्ड मग सोडून दिला की नाही आता येतो मला. जोपर्यंत नंबर ऑफ टाईम रिव्हिजन नाही देणार तोपर्यंत येणार नाही आहे. सेम ग्रामरमध्ये जर एखादी गोष्ट तुम्ही शिकले आहे, तुम्ही ते स्वतःशी बोलून पाहिलं की अच्छा मला या या सेंटेन्सला असं असं फ्रेम केलं होतं. फॉर एक्झाम्पल कंडिशनल सेंटेन्सेस, तिथे एखादा तुम्ही पॉईंट शिकले आणि तुम्हाला माहिती होतं की अच्छा या पॉईंट यानंतर असं असं होतं, तुम्ही ते स्वतःशी बोलून पाहिलं. आता तुम्हाला फॉर्मॅट माहिती होता, बट वाईल स्पीकिंग यू कमिटेड मिस्टेक. मग काय करायचं, लगेच स्वतःला करेक्ट की नाही नाही हे असं नव्हतं, हे असं होतं. याने काय होईल, तुम्हाला करेक्शनची हॅबिट लागून जाणार आणि ज्या चुका आहेत ना त्या हळूहळू कमी होतील. आणि नेक्स्ट ऑफकोर्स, नेक्स्ट लास्ट बट नॉट द लिस्ट, की नवीन नवीन वर्ड्स यूज करायचे. कुठला एखादा वर्ड आहे त्यासाठी तुम्ही सिनॉनिम्स फाइंड आउट करत चला, की एखादा वर्ड मला बोलायचा आहे तर याच्या ऐवजी मी काय अजून म्हणू शकते. वॉट इफ आय वॉन्टेड टू से आय एम सो सॅड, इन्स्टेड ऑफ सेईंग दिस मी जर गुगल केला आणि जर पाहिलं की मला काहीतरी नवीन वर्ड्स पाहायचे आहेत, सो वॉट इफ आय से आय एम सो ग्रीफ स्ट्रेकन टुडे, वाटतं ना डिफरन्स क्रिएट झाला ना, की सॅड म्हणणं आणि ग्रीफ स्ट्रिकन म्हणणं डिफरन्स क्रिएट झाला. तेव्हाच क्रिएट होतो जेव्हा आपण त्याला आपला स्वतःचा काय म्हणता येईल, आपण स्वतःहून त्या गोष्टीवर एंडेवर्स देणार आहे, आपले स्वतःचे प्रयत्न देणार आहे, आपला टाईम देणार आहे, तेव्हाच गोष्टी पॉसिबल आहेत. आणि कुठलाही सब्जेक्ट शिकणं हार्ड नाही आहे, फक्त एक आहे की आपला पेशन्स असायला पाहिजे. आणि जसं आपण बाकी सब्जेक्ट्सला प्रॅक्टिस करतो ना, तशी या पण सब्जेक्टला प्रॅक्टिस करायची आहे. आणि नथिंग इज इम्पॉसिबल, ऑफकोर्स सर्व काही येऊन जातं, टाईम लागतो पण ऑब्व्हियसली येऊन जातं. सो दिस वॉज फॉर द टुडेज सेशन अँड थँक्यू सो मच, अँड लाईक अँड सबस्क्राईब इफ यू रिअली एन्जॉय द व्हिडिओ. थँक्यू.